नाही खरं म्हटलं तर हे बरंच प्रलंबित झाले मला मान्य आहे. 2-3 दिवसापूर्वीच एकनाथ शिंदे साहेबांचा ज्यावेळी फोन आला होता त्यावेळी मी आपल्याला माहिती दिली आणि 2 दिवसामध्ये आम्ही ते जाहीर करणार असं सांगितलं. पण काल मला असं समजलं की आज शिवजयंती आहे, तिथीप्रमाणे आहे, त्यामुळे शिवजयंतीच्या निमित्तानं आज एकनाथ शिंदे साहेब आमच्या उमेदवारीची घोषणा करणार आहेत असं मला अधिकृत सूत्राकडं म्हणू शकत नाही, पण अनधिकृत सूत्राकडनं मला कळालं. नाही सर्वे कुणी केला ह्याच्यावर ते खरं म्हणतात मॅटर असते. भाजपच्या लोकांनी केला का मीडियाने केला का इंडिपेंडेंटली कुणीतरी वेगळ्या एजन्सीने केला मला माहिती नाही. आणि कुणाचा सर्वे कुणी वापरायचा हा सुद्धा उमेदवारी ठरवताना ठरवलं पाहिजे. खरं म्हटलं तर शिवसेनेच्या वतीनं ज्यावेळी आमच्या चर्चा झाल्या त्यावेळी एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्या बाबतीत व्यक्तिगत मुश्रीफ साहेब होते मुन्ना साहेब होते ते 4 प्रकारचे सर्वे आम्ही केलेले आहेत आणि सगळे सर्वे पॉझिटिव्ह आहे असं सांगितलं होतं, म्हणजे अगदी त्यांच्या पोलीस खात्यातसुद्धा. त्यामुळे सर्वेच्या बाबतीत माझ्या बाबतीत काय तसं चुकीचं घडलं आहे असं मला वाटत नाही. आता माध्यमातून चर्चा जो होतात ते नेमकं कोण देतं आहे मी मध्ये म्हटलो होतो तुम्हाला, त्याचा शोध मी नंतर घेईन. आज काय त्याचं उत्तर माझ्याकडे नाही, पण कुणीतरी मास्टर माइंड कुणीतरी कुसक्या बिंदूचा माणूस यामध्ये कार्यरत आहे एवढं बाकी 100% आहे. नाही मी भाजप कशासाठी म्हणू, कारण भारतीय जनता पक्ष हा युतीतला एक महत्वाचा घटक आहे. ती जागा मागायले ते उघड सत्य आहे. जागा मागत असताना साहजिक त्यांनी म्हटलं अनेक वेळा सांगितलं की कोल्हापूरमध्ये 2 जागा आहेत आम्हाला एका ठिकाणी पाहिजे का. आता आमची संघटना वाढलेली आहे आणि दोन्हीपैकी एक जागा यांची त्यांची मागणीच आहे, त्यामुळे त्यांनी कुरघोडी करायचा प्रश्न आहे. भाजपचे नेते शिवसेनेचे नेते बसूनच उमेदवार ठरवणार आहेत, त्यांना असल्या भानगडी करायची काय त्यांना गरज आहे असं मला वाटतं. नाही ज्यावेळी माध्यमातून चर्चा झाली त्यावेळी मी ज्यावेळी 8-10 दिवसापूर्वी मुंबईला गेलो त्यावेळी आम्ही सांगितलं साहेब हे टीव्हीला येते, ते म्हणजे टीव्हीला येते ते खरं धरणार की मी सांगतो खरं धरणार. तर त्यांनी स्पष्टपणानं आम्हाला सांगितलं होतं की तुमच्या 13 खासदारांना आम्ही उमेदवारी देणार आहोत, कुणाचंही इथं मागं नाव पडणार अशा पद्धतीचं काम होणार नाही. आणि माझ्या व्यक्तिगत बाबतीत बोलायचं झालं तर मला वारंवार सांगितलं गेलं आहे. आता ते जाहीर व्हायची तारीख थोडी थोडी पुढे जायला ही गोष्ट खरी आहे, पण मला वाटतं आज हे व्हायला पाहिजे. आता मी आज म्हणतोय म्हणजे मी इच्छुक उमेदवार विद्यमान खासदार आहे, मी काही पक्षश्रेष्ठी नाही आणि म्हणून मला वाटतं की आज ती जाहीर करून हा विषय संपवतील. तुम्हाला एका बाजूला आश्वस्त केलं गेलेलं आहे की उमेदवारी तुम्हालाच मिळणार का, शिंदे सेनेच्या बऱ्याच खासदारांना असं आश्वस्त केलं गेलं आहे, मात्र दुसरीकडे भाजपच्या त्या त्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना तशा कोणत्याही सूचना अजूनही दिल्या गेलेल्या नाहीत, त्यामुळे हा सगळा संभ्रम वाढतो. नाही तुम्ही फक्त भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीबाबतच बोलावला आहे. आजसुद्धा महाविकास आघाडीची साताऱ्याची जागा सांगलीची जागा शिवसेनेनं जाहीर केली, तिथंसुद्धाही वाद आहेत, तिथंसुद्धा हे सगळं चालूच आहे. अजून वंचित आघाडी कालपर्यंत महायुतीवर होती, महाविकास आघाडीवर होती, काल तिने त्याच्यापासून फारकत घेतलेली आहे, त्यामुळं हे 2-3 दिवस असंच चालत राहील. आणि ज्यावेळी मला वाटतं अंतिम दिवस कधीतरी येणार आहे, कारण निवडणुकीचा पहिला टप्पा सुरू झालेला आहे, तिथल्या उमेदवारी घोषित झालेल्या आहेत, जसंजसं काळ पुढं जाईल तशा पद्धतीनं उमेदवारी घोषित होतील. आणि मला वाटतं आज जाहीर व्हायला काही अडचण आहे असं मला वाटत नाही. चेतन नरके सुद्धा आज आपली उमेदवारी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून जाहीर करत आहेत पत्रकार परिषद घेऊन, तर काय वाटतं तिरंगी लढत होईल काय चित्र असेल असं वाटतं? नाही उमेदवारी जाहीर करून चेतन नरकेने उमेदवारी जाहीर करून 1 वर्ष झालं, ते थायलंडचा असलेला आपला अभ्यास या सगळ्या मतदारसंघामध्ये मांडणार आहेत आणि कोल्हापूरचा विकास करणार आहेत. आता त्यांचे प्रत्यक्षामध्ये मत काय मी कधी ऐकलेलं नाही, लांबून ऐकलेलं मी आपल्याला बोलतो आहे. आणि मी उमेदवार घोषित करून उमेदवारी नुसतीच चालत नाही, तर उमेदवारीचा त्यासाठी फॉर्म भरायला लागतो आहे. मला वाटतं उमेदवारीचा फॉर्म भरल्यानंतर मी खऱ्या अर्थाने त्यांना उमेदवार मानेन. आता काल बी ऐकलं होतं परत तिकडचं वंचितचा पाठिंबा शाहू महाराजांनी दिला असला, पण कोण ना कोण उभारणार चेतन नरके उभारतं. अजून मी बाजीराव खाडेचं पण नाव ऐकलं
ऐकलं, माझी काय भेट नाही त्यांची. नाही आता चेतन नरके कोणाची मतं घेणार आहेत मला माहिती नाही, कारण ते आत्ताच तर महाविकास आघाडीकडे उमेदवारी मागत होते, शिवसेनेकडे उमेदवारी मागत होते, त्यामुळे त्यांना बसेल. आज मी बोलणं बरोबर नाही, कारण चेतन नरके अजून उभारतील का नाही याबद्दल माझ्या मनात शंका आहे. कारण चेतन नरकेने बरेच दिवस इथं उमेदवार उभारणार म्हणून बऱ्याच मतदारसंघामध्ये दौरा केला, काल अचानक कळलं की ते हातकणी मतदारसंघातून उभारणार आहेत. त्यांचं एकदा ठरू द्या, मग आपल्याला त्यावर बोलता येईल. नाही हातकणीसंदर्भ अजून ते कन्फ्युजन आहे, मग अजून कन्फ्युजन आहे, पण मी उमेदवारी फॉर्म भरलो त्यांच्याबद्दल बोलीन. हा घेतली, मुश्रीफ साहेबांची भेट घेतली, त्यावेळी त्यांनी सांगितलं, ज्या दिवशी मी भेट घेतली त्या दिवशीच माननीय मुख्यमंत्र्यांचा महोदयांचा फोन मला आला होता, आणि त्यांनी सांगितलं उमेदवारीची घोषणा उद्या झाली की त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण कोल्हापूरच्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा नगरसेवकांचा मेळावा घेऊया, त्यासाठी जिथं मिटिंग घ्यायची ती जागाही आम्ही फायनल केली, त्यांना कळवलं, आणि त्यानंतर ते मुंबईला गेले, आणि मुंबईला गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणीची मीटिंग झाली, आणि त्यामध्ये असं ठरलं की 28 तारखेला राष्ट्रवादीच्या उमेदवारांची अंतिम नावं फायनल घोषणा होणार आहे. आणि मग मुश्रीफ साहेबांनी मला फोन केला की 28 तारखेपर्यंत तिथं मुंबईतच थांबण्याचा आदेश अजित पवार साहेबांनी त्यांना दिलेला आहे, त्यामुळे 26-27 तारखेला जी मीटिंग आहे ती 29 तारखेला घेऊया असं सांगितलं. ती मीटिंग पुन्हा 29 तारखेला आहे, आणि मला वाटतं आज उद्या घोषणा झाल्यानंतर त्या मीटिंगला काही अडचण नाही. त्याच पद्धतीनं मुन्ना माडिक साहेबांची भेट घेतली, त्यांनी सांगितलं ज्या दिवशी घोषित उमेदवारी होईल त्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय जनता पक्षाच्या शहर आणि ग्रामीण कार्यकर्त्यांना सुद्धा मी बोलवीन, त्या पद्धतीची आमची यंत्रणा आहे, भारतीय जनता पक्षाच्या तारबाई पार्कातल्या नागळा पार्कातल्या ऑफिसमध्ये ही मीटिंग घ्यायची आहे, त्या पद्धतीची त्यांनी पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे. आता उमेदवारीची घोषणा व्हायची बाकी आहे, त्यामुळे सगळं थांबलेलं आहे. नाही आता आज यादी बघितली, त्यामध्ये अनेक लोक आहेत, त्यामध्ये विशेषतः एकनाथ शिंदे साहेब आहेत, शिवसेनेकडं संघटनेमध्ये काम करणारे अनेक मंडळी आहेत, आणि विशेषतः या विभाग आमच्या विभागातले पालकमंत्री मुश्रीफ साहेब यांनी सुद्धा मला सांगितलं की आपल्याला हे मेळावे हे लवकर चालू करायचे आहेत, कारण त्यांना सुद्धा स्टार प्रचारक राष्ट्रवादीचे म्हणून राज्यभर फिरायचं आहे. आता ते स्टार प्रचारक आहेत आणि ते माझ्या या प्रचार आघाडीचे ते प्रमुख असणार आहेत, त्यामुळं सगळे स्टारच माझ्याकडे येणार आहेत सगळे. नाही असं समजलंय मला, तुमच्यापेक्षा मी घाईत आहे. नाही काय होतंय, मी आता फिरतोय ना, मग ते सगळं ऐकून जर साहेब आम्ही आहे घोषित कधी होणार, त्याच्यात एक 10 मिनिटं जाते पाहिजे, मुख्य काम राहते तिथंच. मग मी त्यांना म्हटलं अहो ते घोषित करायला का, नाही घोषित करा म्हटलं, ते माझा अर्धा वेळ त्यात झाला आहे, ते म्हणजे एकट्याच तुमचं नाव घोषित करू काय, आता बंद केलं मी सांगतो. श्रीकांत शिंदेच्या सुद्धा इथं सुद्धा मागायला की अजून आमचं काय झालं, जोपर्यंत हे घोषित होत नाही तोवर ते सारखे मागत.